ओबीसी विजयंती जन मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही पुन्हा इथे एक प्रमुख राज्यातली कार्यकारिणीची बैठक लावली होती। या बैठकीला उपस्थित राज्यातले सर्व कार्यकारिणीचे सदस्य होते, काही प्रमुख पदाधिकारी होते। आणि हे होत असताना राज्यामधला ओबीसी एकत्र आला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। राज्यातल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे। हे होत असताना नुसत्याच्या काही काळामध्ये मराठा समाजाने मागणी केली आम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा, या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट होऊ देणार नाहीत। त्यांनी आरक्षण घ्यावं, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, शासनाने ठरवावं। ज्या ज्या ठिकाणी ओबीसीची तुम्हाला गरज लागेल त्या त्या ठिकाणी तुमचा एक भाऊ म्हणून आम्ही तुमच्यासोबत असणार। गेले जे मोर्चे आरक्षणाचे मोर्चे झाले त्या मोर्चामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा ओबीसीनी सुद्धा स्वतःचे जनावर बांधून त्या मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालो होतो हे आमच्या मोठ्या भावाने विसरू नये। आणि हे 12 बलुतेदार असतील, राज्यातला गोरगरीब समाज असेल, ज्यांनी खऱ्या अर्थाने कष्ट करून खाणारा समाज आहे, याच्यातलं आरक्षण आमदार खासदार मंत्र्यांनी मागणं हे चुकीचं आहे। त्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आज जाहीर केलेली आहे की राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ओबीसी आहोत, 52% कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही आणि एकही टक्का आम्ही कुठं जाऊ देणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे।